पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या मुसळधार पावसानं अनेकांचे संसार उघड्यावर आले, मात्र पिंपरी चिंचवडवर ओढावलेलं हे संकट अस्मानी होतं की सुलतानी असा प्रश्न निर्माण झालाय, पाहूयात। काही कळायच्या आज झालेलं, आम्हाला पूर्व सूचना नव्हती, काही नाही, आम्ही काय झालंय बघायला आलो। मागचं दार आहे, पुढचं दोन्ही दारातनं पटकन पाणी सुरू झालं। शासनाने जर आम्हाला मदत केली, आम्ही ना त्यांना वोटिंग करू, नाही तर आम्ही वोटिंग वर बहिष्कार करू। पिंपरी चिंचवड मधील पूरग्रस्तांचा हा संताप। प्रशासन आणि पूरग्रस्तांच्या पाहणीच्या नावाखालती प्रचार करण्यासाठी आलेल्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात हा तीव्र संताप आहे। पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीनही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भराव टाकून त्या बुजवण्यात आले आहेत, त्यामुळे नदीचं पाणी शहरातल्या निवासी भागात शिरल्याची वस्तुस्थिती लोकप्रतिनिधींनी सुद्धा मान्य केली आहे। शहरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीसाठी महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय। नदीमध्ये भराव टाकल्यामुळं आणि त्या पाण्याला जाण्यासाठी निचरा नसल्यामुळं खरं तर हा प्रकार या ठिकाणी झालेला आहे। वास्तविक बघितलं तर ह्या पलीकडच्या लालटोपी नगर भागामध्ये एक नाला आहे मोठा, नाल्याची एक भिंत पडली गेल्यामुळं त्याचा जो प्रेशर आहे त्या प्रेशरनी अख्ख्या लालटोपी नगरमध्ये ते पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये घुसले आले। वास्तविक बघितलं तर हे दरवर्षीचं चित्र आहे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये, दरवर्षी हे घडतंय। तुम्ही पाहिलं असाल घरकुलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं नदीसारखं पात्र तयार झालंय, त्या लोकांची इतकी वाईट अवस्था आहे ह्याला संपूर्णपणे, आणि हे दरवर्षी घडतंय। मागच्या 7.5 वर्षामध्ये या लोकांनी या संदर्भात कुठल्या प्रकारची कारवाई केली त्याच्यामुळं हे त्यांचं पाप आहे आणि याचा परिणाम लोकांना या ठिकाणी त्रास भोगावा लागतो। आता ही धक्कादायक दृश्य पहा, पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या या तीनही नद्यांमध्ये कशा प्रकारे भराव टाकला जातोय त्याचा हा ढळढळीत पुरावा। नद्यांना पूर येण्याच्या काही दिवस आधीची ही परिस्थिती आहे। शेकडो टन राडारोडा टाकून पिंपरीतल्या नद्या बुजवण्यात आल्यानं नदीचं पात्र अरुंद झालंय, त्यामुळे नदीतलं पाणी शहरात शिरतं हे जगजाहीर आहे। मात्र नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोपांच्याकडे दुर्लक्ष करत पालिकेच्या आयुक्तांनी सरकारी उत्तरं देण्यातच धन्यता मानली। नागरिकांच्या मार्फत जेव्हा केव्हा आपल्याला फीडबॅक येतो त्याच्यामध्ये आपण कारवाई करतो। यावर्षीच आपण पहिल्यांदा नदीपात्रामध्ये भराव केला म्हणून FIR सुद्धा दर्ज केलेली आणि तो आपला पहिल्यांदाच महानगरपालिकाने अशी FIR नदीपात्राच्या भरावसाठीची केलेली आहे, त्याच्या पुढे सुद्धा आपण ही कारवाई सुरू ठेवणार आहोत। खरं तर पाऊस आत्ता कुठे जोर धरू लागलाय, येत्या काळात पुन्हा असाच पाऊस झाला तर पिंपरी चिंचवडकरांना पुन्हा एकदा पुराचा सामना करावा लागणार हे निश्चित। निसर्गात केलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीतून पिंपरी चिंचवडकर बाहेर पडले खरे, मात्र या शहरात नदी आणि नाले बुजून उभारल्या गेलेल्या टोले जंग इमारती कधीतरी ढासळणार आहेत आणि त्यावेळेस होणाऱ्या जीवितहानीला कोण जबाबदार असेल हा खरा प्रश्न या निमित्ताने उभा राहिलाय। सुरस गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।